गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा अशी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. मात्र आज धानाची शेती नुकसानीत जात असताना गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं चक्क बोराची शेती केली असून या बोराच्या शेतीनं त्या शेतकऱ्याला लखपती बनवलंय. गोंदिया जिल्ह्यातील सडक तालुक्यात असलेल्या ग्राम शिंदेपार येथील शेतकरी प्रवीण देवदास कापगते या शेतकऱ्यानं ही किमया केली आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण 10 एकर शेतात बोरांची झाडे लावली आहे. एप्पल बोर, ग्रीन एप्पल बोर, काश्मीरी बोर तर बालसुंदरी बोर संपूर्ण 10 एकरात लावले आहेत. आता त्यांना या सर्व प्रक्रियेत या शेतकऱ्याला 12 लाख रुपये खर्च आलाय. मात्र 1 महिन्यात त्यांना 8 लाखांचं उत्पन्न मिळालंय. हंगामासाठी 2 महिने शिल्लक असून सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. त्यामुळे या नगदी पिकाने या शेतकऱ्याला लखपतीच्या पंक्तीत बसवलं आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. माझ्याकडे सध्या परिस्थिती 10 एकर क्षेत्रावर ऍपल बोरची लागवड झालेली आहे आणि ती मागील 8 वर्षापासून सतत सुरूच आहे. लागतचा विचार केला तरी प्रतिवर्षी प्रति एकर जवळपास 1,20,000 रुपये खर्च येतो आणि वार्षिक पीक असल्या कारणानं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दरावर थोडा अवलंबून असते, नाहीतर 2 लाख 1.5 लाख एवढा नफा नक्कीच, 1.5 लाख रुपये तर नक्कीच निघून जातो. रेट चांगले मिळाले तर 2 लाख रुपये प्रति एकर एवढा नफा नक्कीच निघून जातो. पद्धत म्हटलं तर लागवडीचं अंतर आहे आपला 15x10. त्याच्यानंतर प्रति एकडी झाडं आहेत 300 झाडं बसतात, 280 बसतात, अंतरावर डिपेंड राहत होतो. आणि त्याच्यानंतर प्रति आता आपण मार्केटिंगचा विचार केला तर मार्केटिंग नागपूरलाच करतो आणि याचा हंगाम चालतो 2 महिने कंटिन्यूमध्ये तोडीचा. माझ्याकडे 10 एकर क्षेत्रावर झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये 3 व्हेरायटी आहेत आणि पूर्ण टोटल म्हटलं तर 3,000 झाडं आहेत माझ्याकडे. त्याच्यामध्ये एक काश्मीरी ॲप्पल आहे, ग्रीन थाई ॲप्पल आहे आणि एक बालसुंदरी आहे. मार्केटमध्ये लोकल मार्केटला म्हटलं तर काश्मीरी ॲप्पल बेर त्याचा चांगला उपयोग होतो आणि मोठ्या मार्केट नागपूर मार्केटचा विचार केला तर थाई ॲप्पल बेरला चांगला रेट मिळून जातो. 30 रुपये पर केजी, 40 रुपये पर केजी पर्यंत दर जातो. शेतकऱ्यांना काय आपण संदेश देणार? शेतकऱ्यांना संदेश द्यायचा म्हटलं तर नक्कीच नवीन नवीन प्रयोग करून शेतीत बदल केल्याशिवाय समोरची शेती सुकर होण्याचा मार्ग त्याच्यातूनच आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे नवीन प्रयोग करणेच आहेत, मग ॲपल बोरचा करा, पेरू लागवडीचा करा किंवा पपई लागवडीचा करा, कोणता तरी एक, पण आधुनिक शेती करा, नक्कीच त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळून जाईल.